नमस्ते मित्रांनो आज मी तुम्हाला आमच्या कंपनीने तयार केलेले बचत गट ॲपविषयी माहिती देणार आहे हे ॲप कसे वापरायचे हे ॲप किती आणि का चांगले आहे याविषयी तुम्हाला मी माहिती देणार आहे आपण प्लेस्टोरवरनं कोणतेही बचत गटाचे ॲप्लिकेशन डाउनलोड करा पण ह्या ॲप्लिकेशनपेक्षा बेस्ट ॲप्लिकेशन आपल्याला कुठेही मिळणार नाही आपण बाकीचे ॲप्लिकेशन वापरून पहा व हेही ॲप्लिकेशन वापरून पहा एकदा वापरल्यानंतर तुम्हाला ह्या ॲप्लिकेशनचं महत्त्व कळेल दोस्तो हा राहील ह्या गट ॲप्लिकेशनचा आयकॉन दोस्तो एकदा इन्स्टॉल झाल्यानंतर हे ॲप्लिकेशन आपण ह्यावरती क्लिक करून ओपन करायचे आमच्या कंपनीचे नाव आहे नील टेक्नॉलॉजी दोस्तांनो आणि ओपन झाल्यानंतर तुम्हाला ह्या ॲप्लिकेशनविषयी माहिती दिसेल सर्व कोणत्या फॉर्मॅटमध्ये डेटा दिसेल ह्याविषयी हे डम्बी कॉलम आहेत दोस्तो ही माहिती मिळेल तुम्हाला आणि ज्यावेळेस तुम्हाला वापरायचं आहे त्यावेळेस तुम्हाला ह्या ठिकाणी दोन ऑप्शन दिसतील बचत गट नोंदणी करा व किंवा लॉग इन करा तुमची आधीच नोंदणी झाली असेल तर तुम्हाला लॉग इन बटनावरती क्लिक करून तुम्ही लॉग इन करू शकता आणि तुम्हाला नव्याने नोंदणी करायची असेल तर तुम्ही बचत गट नोंदणी ह्या टॅबवरती क्लिक करून तुम्ही नोंदणी करू शकता आता आपण बचत गट नोंदणी करूया आम्ही बचत गट नोंदणी टॅबवरती क्लिक केलं दोस्तांनो आता पहा ह्या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला काय टाकायचं आहे बचत गटाचे नाव मी आता तुम्हाला एक ऍप्लिकेशन तयार करून एक बचत गट तयार करून दाखवत आहे तर ह्या ठिकाणी आपण काय करूया एक टेस्ट बचत गट म्हणून एक आपण ओपन करूया टेस्ट बचत गट आणि ह्या ठिकाणी डिपॉझिट अमाऊंट ह्या ठिकाणी दोन गोष्टी आहेत पहिली गोष्ट म्हणजे डिपॉझिट अमाऊंट आणि दुसरी मासिक बचत रक्कम बऱ्याच ठिकाणी काय केलं जातं की बचत गट चालू करण्याच्या आधी सर्व सभासदांची एक डिपॉझिट रक्कम घेतली जाती आणि ब बचत मासिक बचतसुद्धा घेतली जाते दोस्तांनो आता ह्या दोन वेगवेगळ्या त्या काही बचत गट डिपॉझिट अमाऊंट काही घेत नाहीत या ठिकाणी या ठिकाणी आपला झिरो अमाऊंट टाकू शकता आणि काही डिपॉझिट अमाऊंट असेल तर डिपॉझिट घेऊ शकता आता पाहू पाच हजार रुपये घेऊन डिपॉझिट अमाऊंट आपण करूया स्टार्ट करूया बचत गट मासिक हप्ता आपण हजार रुपये ठेवूया मासिक बचतीचा हप्ता आता बचत गट तुमचा केव्हा चालू झाला आहे तीन तुम्हाला तारीख टाकायची आता पहा बऱ्याच ठिकाणी काय होतं की तुमचा बचत गट खूप जुना असतो दोन हजार सतरा अठरा ह्या दिवसाचा असतो मग तुम्हाला प्रत्येक दिवसाची माहिती टाकणं खूप मुश्किल जातं मग तुम्ही काय करू शकता की जुन्या काहीतरी दिवसांचा एक दोन महिन्याचा किंवा ह्या करंट महिन्यापासून तुम्ही बचत गट कर चालू करू शकता दोस्तांनो आणि तुम्ही हिशोब करून ह्या महिन्याला प्रत्येकाच्या वाटेला किती पैसे आलेत ती अमाऊंट तुम्ही डिपॉझिट अमाऊंट म्हणून टाकू शकता जर तुमच्या प्रत्येकी एक एक लाख आली असेल तर तुम्ही एक लाख डिपॉझिट अमाऊंट टाकू शकता आणि ह्या महिन्यापासून तुम्ही गट चालू आहे असं दाखवू शकता तर हेही तुम्हाला सोयीस्कर राहील जुनी माहिती टाकण्यापेक्षा किंवा तुमचा बचत गट थोडा जुना असेल चार पाच महिन्यापूर्वीचा तर चार पाच महिन्याची तुम्ही माहिती टाकू शकता आता ह्या केसमध्ये काय करूया आपण डिपॉझिट अमाऊंट पाच हजार ठेवूया आणि बचत गट सप्टेंबरमध्ये चालू झाला आहे असं दाखवूया आता अध्यक्षांचे नाव मी एक डम्मी नाव टाकत आहे निलेश साळुंके दोस्तो निलेश साळुंके हे अध्यक्ष म्हणून राहतील ह्या बचत गटासाठी आणि मी एक मोबाईल नंबर टाकत आहे नव्याण्णव सत्तर शहात्तर झिरो चार झिरो चार आमचा सपोर्ट नंबरच आहे एक ईमेल ॲड्रेस पण टाकत आहे साळुंके एन बी साळुंके एन बी ह्या नावाचा ईमेल ॲड्रेस मित्रांनो मी टाकत आहे सावंत एन बी डॉट कॉम आणि एक पासवर्ड टाकायचा डमी पासवर्ड टाकतो एक दोन तीन चार पाच सहा तुम्ही कोणताही पासवर्ड ठेवू शकता दोस्तांनो या ठिकाणी बचत गट नोंदणी टॅबवरती क्लिक करायची ह्या टॅबवरती सगळी माहिती बदलल्यानंतर मग तुमच्या बचत गटाची नोंदणी होईल आता ह्या क्लॅ टॅबवरती मी क्लिक केले दोस्तांनो आता बचत गटाची नोंदणी झाली ह्या ठिकाणी पहा बचत गटाची नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला दोन टॅब दिसते एक सभासद लॉग इन दिसेल आणि एक अध्यक्ष लॉग दिसेल आपण जे सभासद नोंदणी करतो त्या सभासदसुद्धा हे ॲप्लिकेशन वापरू शकतात त्यांना फक्त हा सभासद लॉग इन टॅप दिसत आणि अध्यक्ष लॉग इन हा टॅप अध्यक्षासाठी असत ह्या अध्यक्ष लॉग इन टॅपन आपण बचत जमा करून घेऊ शकता किंवा सगळे व्यवहार टाकू शकता पण सभासद लॉग इन टॅपने फक्त व्यवहार पाहिले जातील आता पहिली गोष्ट काय आहे मित्रांनो आपल्या कोणताही व्यवहार सुरू करण्याच्या आधी ह्या महिन्यातले सगळेच्या सगळे सभासद आपल्या ॲड करायचे आपल्या बचत गटाशी आता इकडे बघा तुम्ही स्क्रोल डाऊन केल्यानंतर ह्या ठिकाणी एक टॅब आहे दोस्तांनो नवीन सभासद नोंदणी करा ह्या ठिकाणी ह्यावर क्लिक केल्यानंतर नवीन सभासद आपल्याला नोंदणी करायचं आहे आता मी काय करतो की एक नवीन एक सभासद नोंदणी करतो महेश साळुंके नावाचा महेश साळुंके हा जरा नवीन सभासद आता मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस पर्याय राहील एक पासवर्ड टाकतो डमी पासवर्ड एक कॉमन पासवर्ड ठेवूया सध्या आपण एक दोन तीन चार पाचचा आणि हा पासवर्ड महेश साळुंके यांना सांगायचा आहे तुम्हाला आणि दोस्तांनो हा पासवर्ड महेश साळुंके लॉग इन केल्यानंतर चेंज करू शकतात आता मी हे सभासद नोंदणी केली दोस्तांनो आता एक सभासद नोंदणी झाली आता दुसरा सभासद पण नोंदणी करू आपण आता मी काय करतो वैभव साळुंके नावाचा एक आणखी सभासद नोंदणी करतो वैभव साळुंके आणि दोस्तांनो डिपॉझिट अमाऊंट पाच हजार आहे प्रत्येकाला इथं बाय डिफॉल्ट पाच हजार अमाऊंट आली आणि मी इथं पासवर्ड टाकतो एक दोन तीन चार पाच सहा हा पासवर्ड ह्या सभासदाला सांगायचे की तुमचा पासवर्ड हा आहे ते एकदा लॉग इन केल्यानंतर चेंज करू शकता आता नवीन सभासद नोंदणी झाली दोस्तों ह्या ठिकाणी पहा तीन सभासद नोंदणी झालेत आप, आपल्याला समजा हे काढायचं असेल की एखादा सभासद चुकून नोंद झाला आहे तर हे क्रॉस साईनवर करून तुम्ही काढू शकता काही माहिती इडिट करायची असेल तर ह्या इडिट टॅबवरती क्लिक करून तुम्ही इडिट करू शकता दोस्तांनो आता सभासद नोंदणी झाली आता आपल्याला काय करायची की बचत जमा करायची आता पहा ह्या ठिकाणी पहा प्रत्येकाची अमाऊंट किती शिल्लक आहे दोस्तांनो बचत गटाची पंधरा हजार अमाऊंट शिल्लक आहे तीन बचत येणे बाकी तीन सभासदांची बचत येणे बाकी उत्पन्न उत्पन्न आपन, उत्पन्न अप, ये इतर उत्पन्न तीन आहे आता पहा इतर उत्पन्न टी पाहू आपण ह्या ठिकाणी पहा इतर उत्पन्न टो ॲप ह्यावरती क्लिक करू तेव्हा आपल्याला काय दिसेल की दोस्तांनो सभासदाची बचत गटात प्रवेश करण्याची डिपॉझिट रक्कम हे इतर उत्पन्न राहील पहिल्या महिन्यात आता आपल्याला बचत जमा करून घ्यायची सगळे सभासद नोंदणी झाल्यानंतरच बचत जमा करायची तुम्ही टॅब केल्यानंतर आपल्याला इथं टिप पण दिसेल सर्व सभासदांची नोंदणी झाल्यावरच बचत जमा करून घ्या आता दोस्तांनो आपल्याला बचत जमा करायची ही दे पा एक एक करून करायची असेल तर तुम्ही सभासद सिलेक्ट करू घेऊ शकता किंवा ह्या ठिकाणी थी सर्व सभासद निवडा ऑप्शन आहे हजार रुपये बचत दंड झिरो किंवा तुमचा सिस्टीम कॅल्क्युलेट करून दंड येऊ शकतो आता हे बघा बचत जमा करून घेतली दोस्तांनो ह्या ठिकाणी तिन्ही सभासदांची बचत जमा झाली आता ह्या ठिकाणी पाहत असताना आपली अठरा हजार शिल्लक झाली पंधरा हजार सगळ्यांचे डिपॉझिट आणि तीन हजार बचत आता आपण कर्ज वाटप करू शकतो ह्या ठिकाणी कर्ज वाटप करू शकतो आता महेश साळुंके यांना आपण कर्ज देऊ आपले शिल्लक अठरा हजारापैकी नऊ हजार, हजार रुपये कर्ज ह्यांना देऊ आणि व्याजदरही तर सिलेक्ट करायचा सध्या व्याजदर नाही तर पहिल्यांदा सेट करणं गरजेचे आहे व्याजदर कोणत्याही प्रकारचा व्याजदर सिलेक्ट करू शकता आम्ही एक रुपये टक्का आणि प्रतिभा हप्ता हजार रुपये असा एक व्याजदर ॲड करूया तुम्ही दुसरा पण आणखी पण व्याजदर ॲड करू शकता दोन रुपये टक्के आणि प्रतिमाहा हजार रुपये हप्ता ठेवू शकता मी तुमचा पाय जातो आता हे दोन व्याज जर आम्ही ॲड केले दोस्तांनो आता नंतर पहा ह्या ठिकाणी आपल्याला काय आहे की कर्ज वाटप करायची अध्यक्ष लॉग इनमधनं या महिन्याची कर्ज वाटप करा आता ह्या ठिकाणी पहा दोस्तांनो महेश साळुंके यांना कर्ज वाटप करूया आपण नऊ हजार रुपये एक रुपया टक्क्याने महेश साळुंके यांना देण्यात आले नंतर आता ह्या ठिकाणी पाहूया वैभव साळुंकी यांना आपण कर्ज वाटप करूया नऊ हजार रुपये आठ हजार रुपये कर्ज वाटप करूया नऊच्याऐवजी आणि दोन रुपये टक्क्याने देऊया आता ह्या ठिकाणी पहा दोन कर्ज वाटप झाले आता बचत गटाची शिल्लक हजार रुपये झाली दोस्तांनो आसा राहिला बचत गटाचा सर्व व्यवहार आणि ह्या ठिकाणी पाहि इतर खर्च तुम्ही टाकू शकता तुमचा मासिक मीटिंग खर्च वगैरे ह्या टॅपमध्ये टाकू शकता शासकीय अनुदान किंवा बाकी काही उत्पन्न असेल तर तुम्ही ह्या ठिकाणी टाकू शकता दोस्तांनो नवीन सभासद नोंदणी करू शकता दंड आकारण्याची सेटिंग पण करू शकता तुम्हाल तुम्हाला दंड आकारण्याची सेटिंग दाखवतो ह्या ठिकाणी पहा दोस्तांनो ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला दंड आकारण्याची सेटिंग दिसेल सिस्टीम तुमची ॲटोमॅटिक दंड आकारणी करीन ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर हि पहा मासिक बचत गट हप्ता ऑलरेडी हजार रुपये आहे काय टाकण्याची गरज नाही आता दंड आकारणी प्रतिदिवस पन्नास रुपये आपण दंड ठेवू की उशीर झाला एखाद्या सभासदाला द्यायला तर प्रतिदिवस पन्नास रुपये दंड आणि भरणा तारीख आपण पाच तारीख ठेवूया प्रत्येक महिन्याची पाच तारीख आपण तुमच्या हिशोबानुसार तुम्ही ठेवू शकता तुमच्या बचत गटाच्या नियमाप्रमाणे आता दोस्तां आपण काय केले सभासद नोंदणी झाली सर्वांची बचत जमा केली कर्ज वाटप पण झालेली आता आपल्याला काय करायचे पुढच्या महिन्याचा हिशोब घेण्याचा आहे मग आता पहा सगळ्यात महत्त्वाचं काय दोस्तांनो तुम्हाला बचत गट सुरुवातीचा महिना बदल करायचा असेल तर तुम्ही बदल करू शकता नसेल बदल करायचा एकदम बरोबर असेल तर तुम्ही ना पुढच्या महिन्यात जाऊ शकता ह्या ॲरो आयकॉनवरती क्लिक करून आता सप्टेंबर महिना ह्या ॲरोवरती क्लिक केल्यानंतर दोस्तांनो व्यवहार गेला ऑक्टोंबर महिन्यात सगळ्या एंट्रिया टाकून तुम्ही ऑक्टोंबर महिन्यात जाऊ शकता आणि ऑक्टोबर महिना सर पूर्णपणे डिलीट करायचा असेल तर हा क्रॉस सिंबॉलवरती क्लिक करून तुम्ही पूर्ण डिलीट करू शकता हे झाले दोस्तांनो अध्यक्ष लॉग इन आता तुम्हाला सभासद लॉग इनमध्ये ह्या सगळ्या गोष्टी दिसतील सगळे व्यवहार आता आपण काय करू लॉग इन करू या बचत गट पहिल्यांदा पहा आपल्या बचत गटाचा कोड किती आहे दोस्तांनो बी जी एकशे एकाहत्तर सी हा आपल्या बचत गटाचा कोड आहे आता आपल्याला तुम्हाला सभासदांना हे ॲप्लिकेशन द्यायचे आहे प्लेस्टोरवरनं डाउनलोड करायला सांगायचे आपला बी जी एकशे एकाहत्तर हा कोड आहे आता आपण काय करायचं सभासदानी सर्च करायचा कोड पहिल्यांदा बी जी एकशे एकाहत्तर सी आणि शोधल्यानंतर आपला गट सापडेल नंतर आपल्या सगळ्या सदस्यांची इथे माहिती दिसेल आता आपण महेश साळुंके यांच्या लॉग इन करूया यांच्या नावाने आपण पासवर्ड ठेवला आहे एक दोन तीन चार पाच सहा हा पासवर्ड आहे महेश साळुंके यांनी लॉग इन केल्यानंतर महेश साळुंके हे सभासद आहेत त्यांना ह्या ठिकाणी अध्यक्ष लॉग इन दिसणार नाही तो त्यांना सगळे व्यवहार दिसतील ते एडिट काहीच करू शकणार नाही फक्त माहिती टाकण्याचा अधिकार अध्यक्षांनाच राहील दोस्तांनो हे ते पहा महेश साळुंके नॉर्मल अध्यक्षांसाठी पहिल्यांदा हे ते पहा बचत गटाची टोटल रक्कम अठरा हजार रुपये त्याच्यामध्ये त्यांचा वाटा किती सहा हजार रुपयाचा बचत गटाची सध्याची शिल्लक हजार रुपये सध्या बचत गटाने दिलेले कर्ज सतरा हजार रुपये आणि त्यातले म्हणजे महेश साळुंके सध्या सदस्य आहेत त्यांनी घेतलेला कर्ज किती नऊ हजार रुपये दोस्तांनो पहिला टॅप पहा तुमचा मासिक हिशोब पहा बचत महिन्यानुसार तपशील अहवाल ह्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर ह्या महिन्याचा तपशील अहवाल दिसेल करंट महिन्याचा हजार रुपये शिल्लक बाकी कोणताच व्यवहार झालेला नाही आहे मागच्या महिन्याचा पाहिजे असेल तर तुम्ही मागचा महिना सिलेक्ट करायचा आणि माहिती मिळवावरती क्लिक करायचं तर मागच्या महिन्याचे सगळे व्यवहार दिसतील तुम्हाला ह्या ठिकाणी पा मागे स्क्रोल केल्यानंतर बचत जमा तीन जमा सगळ्यांचं डिपॉझिट जमा दिसेल आणि कर्ज वाटप दिसेल ह्यानुसार तुम्हाला सगळा व्यवहार दिसेल नंतर शासकीय योजना पाहतो असताना ग शासनाच्या ज्या ज्या लेटेस्ट योजना असतील त्या सगळ्या योजनांची ते माहिती असेल योजना, योजना कुठे अप्लाय करायची काय करायची सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला ह्या ठिकाणी दिसेल दोस्तांनो आता नंतर पहा ह्या ठिकाणी तुम्ही घेतलेले कर्ज पुढचा टॅप काय आहे तुम्ही घेतलेले कर्ज तुम्ही घेतलेले कर्ज ह्या ठिकाणी पहा नऊ हजार कर्ज एक रुपया व्याज टक्क्यानी आणि तुमची भरणा तारीख किती असेल सगळ्या गोष्टींचे मागचे दहा व्यवहार कर्ज भरण्याचे कर्ज भरलेले हप्त्याचे ती पण माहिती तुम्हाला दोस्तांना ह्या ठिकाणी दिसेल नंतर पहा महिन्याची कर्ज वाटप सध्या ह्या महिन्यात कोणतेही कर्ज वाटप केलेलं नाही आहे तर तिथे काही दिसणार नाही नंतर बचत येणे बाकी आता हा ऑक्टोंबर महिना आहे तीन सदस्यांची बचत येणे बाकी दंड किती आकारणी आज तारीख आहे दोस्तांनो आज एकवीस तारीख आहे तर त्यानुसार प्रतिदिवस पन्नास रुपयांनी आठशे रुपये दंड होईल घेताना तुम्ही झिरो पण करू शकता नंतर पहा दोस्तांनो बचत हप्ता येणे बाकी या ठिकाणी बचत हप्ता कोणते येणे बाकी त्यानुसार दंड व्याज दिसतं इथे व्याज कॅल्क्युलेट केलेलं व्याज आहे दंड कॅल्क्युलेट होऊन आलेला आहे आज एकवीस तारीख असल्यामुळे तिला आठशे रुपये दंड आलेला आहे दोस्तांनो आणि ह्या ठिकाणी पहा इतर खर्चाचा टॅब असेल सर्व कर्ज वाटप आत्तापर्यंत केलेली सर्व कर्ज वाटप दिसते दोस्तांनो सध्याची सर्वांची कर्ज वाटप नंतर ह्या ठिकाणी खाली टॅब पहा सूचना दिसतील बचत गटाची सर्व माहिती बचत गटाचा कोड काय आहे दोस्तांनो हा कोड आपण सेव्ह करून ठेवायचा आहे माहिती करून किती सदस्य येतं अध्यक्षांची माहिती स सदस्य कोणते येतात ती सगळी माहिती दिसेल तुम्हाला नंतर दोस्तांनो खाली पहा प्रोफाईल सेटिंग प्रोफाईल सेटिंगमध्ये जाऊन तुम्ही तुमचा मोबाईल नंबर तुमचा ईमेल टाकू शकता पासवर्ड पण चेंज करू शकता दोस्तांनो अतिशय सुंदर ॲप्लिकेशन आहे दोस्तांनो हे ॲप्लिकेशन तुम्ही बचत गट ॲप हे सर्च करू शकता प्लेस्टोरवरती आणि तिथे नील टेक्नॉलॉजीचे बचत गट ॲप डाउनलोड करून यूज करू शकता दोस्तांनो आम्ही तुम्हाला एकदम गॅरंटीने सांगतो तुम्ही कोणतंही ॲप्लिकेशन वापरा दुसरे पण ह्याच्यापेक्षा बेस्ट ॲप्लिकेशन तुम्हाला कोणतंच मिळायचं आहे तुम्ही एकदा वापरून पाहा नंतर तुम्हाला हे ॲप्लिकेशनचं महत्त्व कळेल अतिशय सुंदर ॲप्लिकेशन आहे तरी वापरताना अजून कोणतीही अडचण आली तर तुम्ही डायरेक्ट आमच्या सपोर्टला कॉल करा तुम्हाला तिकडे सगळ्या अडचणी सॉल्व्ह होतील आणि हे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला तर कोणतीच अडचण येणार नाही धन्यवाद मित्रांनो आणि हे ॲप्लिकेशन नक्की वापरा आणि आपल्या गावातील सगळ्या बचत गटांना हे ॲप्लिकेशन वापरायला सांगा अतिशय उत्कृष्ट आणि युजफुल ॲप्लिकेशन आहे दोस्तांनो धन्यवाद